मातीत खेळे मातीत जाय मातीस खेळे मातीत जाय मातीस मातीचे पाया वेडी मातीची जगा मातीची जगा हा वर घ्या बोट थोडं खाली गावातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला हा बोट दिसेल होय साहेब अरे साहेब नाही कॉल मी डॉक्टर डॉक्टर अजित कुमार देव काय भलायचा जमानाच नाही राहिला का काय झालं अरे ही बातमी बघ एसटी मध्ये ईज देऊन प्रवाशाला लुटलं पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत एक गोळी आता कायमचा आराम इथे सलून कुठे डाव्या बाजूने खाली बघा थँक्यू हुंडी आहे नाही इथं जबर चटका चटका खेळ असतो आयडिया काय करतेस रे नाही काय नाही काय नाही अरे मुर्द्या अरे काय देतोस का काय मार नको ते यो खेळ चाललाय होय तुझा या पप्पाला उठव पप्पा उठा तुम्हाला मम्मीने उठाय लावलंय पप्पा उठा की मम्मीने उठाय सांगितलं पप्पा आता तर उठा काय मम्मी पप्पा मरलं मम्मी पप्पा मरलं मम्मी पप्पा मरलं मिस डॉक्टर डॉक्टर अजित कुमार देव डॉक्टर अवय आमच्या काय झालं तेच कळत झालं कायच मी हालचाल करत नसते काल तुम्ही ती गोळी दिली होती ना तो वापस गोळी चोगडत नसते गोळी घेतली ना कायम सारा आता मी कसं जगू आता कसं काय घ्यायला आता काय करू आहे गेला आहे कोण गेलं अरे माझा बाबू गेला बाबू अगं मी जिता आहे ना ये मम्मी 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 काय झालं रे पप्पा जितो गे मग अशी काय वंगळ बोलत होत बोलशी 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 का सर
काय झालं होतं? लय दिवसानं शांत झोप लागली. सगळी डॉक्टरांची कामात. डॉक्टर कुठं आहे? बाहेर आहे. चला बोलवा की. बर डॉक्टर. हा बोला. छान छान चहाला बोलवले. नाही कशाला उगत चहा. नाही नाही चालाच. अरे वा बोर्ड बी लावलाय. हो आता गावात कळेल नवा डॉक्टर आला. चला एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. कौन है रे तिकड़ा? आय 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 आग आग मी आहे क्रिश. वे जा तू झाडू आण. तीन मनाच्या झाडू आण लवकर. वाटला का तिला मेरे व्हिडिओ की? माझं तुला व्हिडिओची पडली. मी एवढी डेअरिंग करून आलो इथे त्याचं काय आहे का तुला? मी सांगितलं होतं तुला इथे ये म्हणून. तूच म्हणली होती ना तुला हिरोईन व्हायला मुंबईला जायचं म्हणून. चल जाऊया. किती स्लो आहेस रे तू. मी जाऊन बी आली मुंबईला. काय तुम्हाला सांगतो मुंबईला जाऊन बी आलीस वय. हा मग आणि एक आदमी मला तिथे हिरोईन बी बनवणार होता पण तो हवालदार बीच मध्येच कलमडला म्हणून सगळा प्लॅन फिस कटला. तू नाराज कशाला होती? अगं मी आहे ना दिल दिलाय तर जान बी देणार आणि काय बी झालं तरी तुला मुंबईला नेणार. इतना प्यार करताय मुझसे? हा मग लय 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 करतोय. ही बघ काल स्टॅटू केला तुझ्या नावाचा. डिपल. अरे डिम्पल मधलं यम कुठं आहे? तुला तर माझं स्पेलिंग बी लिहिता येईल ना आणि तुझ्या भरोशावर मी मुंबईला यायचंय. डिम्पे आयडिया. काय शर्ट काढ की? काढ की शर्ट. अग डिम्पे आवरला का? अग मम्मी आवाज द्यायला लागली. निघित ना पटकन. अरे बाबू. अरे अहो उठा उठा. काय करता तुम्ही? उठा. डॉक्टर तुमचे उपकार कसे मानू हेच कळना झालंय बघा. तुम्ही अगदी देवासारखे धावून आला आमच्यासाठी. तुम्ही उठा बरं आधी. उठा पाणी घ्या. काल पतूर वाटत होत सगळं संपलं. आता वाडा काय आमच्या हातात राहत नाही. तुम्ही आला आणि नशिबाचं सगळं फास पलटलं बघा. अहो काय झालं? काय झालं रडायला? अहो ते जरा इमोशनल झाले होते. हा वाडा माझ्यामुळे वाचला म्हणून त्यांनी माझ्या पायावर डोकं ठेवलं. खरंच आहे डॉक्टर. अवयो वाडाच काय तो मालकीचा उरलाय बघा. तो बी तुमच्यामुळे राहिला. बाकीच्यांचे पूर्वज पुढच्या पिढीसाठी जमीन जुमला इस्टेट ठेवत्या ती आणि आमच्या बापजाद्यांनी नुसतं उराव कर्ज करून ठेवले आणि त्या कर्जापाय होती तेवढी सगळी जमीन ऐकली बघा. आता फक्त ते खानदानी बंदूक आहे तिच्या जीवावर जगतोय सध्या. बंदुकीच्या जीवावर म्हणजे? तिचं लायसन होत ना म्हणून तालुक्याच्या गावाला पतपेढीवर वॉचमॅनची नोकरी मिळाली मला. रात पाळेला असतो. अच्छा म्हणजे तुम्ही रात्रीचे घरी नसता? अजिबात नाही डॉक्टर. ही जर नोकरी गेली ना हीच प्यायची पाळी येईल माझ्या. खरं तर कालच ती येळ आली होती पण तुम्ही बिना औषध गोळ्याच जगवले आम्हाला. बाबू मी तर आहे. मी जरा गावात चक्कर मारून येते. बर
डॉक्टर ही माझी आहे. डोळ्यानं नाही दिसत तिला. अच्छा, आज दवाखान्याचा पहिला दिवस आहे. आईंचा आशीर्वाद घेतो. आई नमस्कार करता. कुणाचा रे तू? तुझ्या बापाचं नाव काय? चंद्रकांत. माझा नाही कधी संबंध आला या माणसाशी. मी कशी तुझी आई? आलाय मोठं नातं जोडायला. जागप गुमान काम करतास. काय म्हणग्या काढू? ए सरुआजी, आधीच तुला दिसत नाही, कशाला सारखी बाहेर पडतीस ग? अरे माझ्या पोरा, एवढी र काळजी आहे तुला? अरे ये इकडे जरा. अरे जवळ ये की जरा. बोल आजी. अरे त्यांना आम्याची बायको मुंबईवाल्याचा हात धरून पळून गेलेली आली का? अरे बोल की, त्यांना आम्ही बिमी आहे का काय इथं? ए म्हातारे, अगं मॅच ना आम्ही आहे. माझीच बायको पळून गेली. अरे मुर्द्या, तुला दिसत असून तुझी बायको पळून गेलेली तुला कळलं नाय? आणि मला शिकवतेस वय जपून चाल म्हणून. अंगात नाही बळण चिमटा घेऊन पळ. जा की गप्प गुमान आपल्या वाटन. अग जने मटण खाऊन आलेस ना, अगदी तोऱ्यात बसती अस की ग? तुला खरंच दिसत नाही का ग सरे? बूट टेकलं नाही तर लगेच ओळखलीस. मला दिसत, पण तुम्हाला जे दिसत नाही ते मला दिसत. मग माझा तरास का तुला दिसत नाही ग बया? आता तुला ग कशाचा तरास? तुला काय सांगू माझ्या मिलीचा त्रास? अग देवानं तोंड दिले त्यांनी सांगी. अग बोल की, ही शिरपानाची सून बघितलीस का? कशी चालल्या बघ तोऱ्यात. मी म्हणते डोसक्याव पदर घेतला तर हिचा जीव जाईल वय ग. तिच काय आलं का ग कानावर? काय नाही बाया. आपल्याला काय तारास कमी आहे वय? तुला सांगते सरे, ती बघितलीस का ती युवराजची बायको कशी नवऱ्याला चिपटून बसली बघ. जणू काही जगात हिला एकटीलाच नवरा आहे. अहो त्यांच काय भांडण बिंडण होत का ग? काय कळलं नाही ग. जाऊ द्या, आपल्याला काय करायचे ह्या गोष्टी? आपल्याला काय तरास कमी आहे वय? तुला सांगते माझी सून घरात मटण करती, पण मटणात एक तुकडा ताटात वाढत नाही बघ. सळोक पळो करून सोडलंय तिनं मला. कधी कधी मला असं वाटत बघ मरूनच जावं. अग मग मरखी, तुला कुणी अडवलंय का ग? तुला लय घाई आहे माझ्या मरणाची. हा मी मेले तर तुला काय मिळेल ग? अग मला काय मिळायचं नाही, तुला समज मिळेल. तुझ्या पोराच प्रेम आणि तुझ्या सुनची खुडबी चांगली जिरल. पण मी मेले तर हे समजून काय उपयोग आहे? तुझ गुडग दुखते का ग आजकाल? वय ग, तुला कसं कळलं? तुझा मेंदू चालला नाही ह्याच्यावरच मला कळलं. ना मरायचं नाही, नुसतं बघ मरायचं सांग घ्यायचं. आज मी सांगते तसं कर. छान केलीस. हे इथं ठेवलं आणलंय. हे काय तुम्ही बी खोटं सहा करता की काय? आमच्या कॉलेज मध्ये माझ्या पप्पांची सही मीच करते. तुझं काय काम आहे का माझ्याकडे? नाही, ते मम्मीने पाठवलं होतं तुम्हाला काय हवं काय नको विचारायला. नाही काय नाही, काय लागलं ते सांगेल. जा तू. हे कसलं सर्टिफिकेट आहे? अरे
नाव काय तुझं? डिंपल। ब्युटीफुल। परत जर माझ्या ताटात हात घातलास ना तर हात मोडून फिर मोड द्या। बाबू बाबू अरे ये की लवकर काय झालं? अरे जाना आजी शेवटच्या स्टेजला आहे, तुझ्याकडे डॉक्टरांनी दवाखाना उघडला की नाही इकडच घेऊन येते। असं कसं झालं तिला? ते सकाळी घरी चक्करून पडली, ती डोळ्या तुकड्यांना झाली। बहुतेक जीव सोडलाय तिनं। ए मंगल, अग कुठं खपलीस? जरा भात वाढ की। आली आली। जर आजीने जीव सोडलाय इकडं सांगते ते त्यांना। आलीच मी। हिला पण मरायला आजच बनलं वाटतं, जाणारा म्हणलं उद्या मर तर आजच मिली। माणसाला दोन घास खाऊन पण दिना। हो आता काय झालं तू मासली? डॉक्टर डॉक्टर कुठे आहेत? हो मंगल मामी, हो बघा की काय काय बोलाना झालं, डोळं बी उघडाना झाली। हा कुठे आहे डॉक्टर? आणलं वाटतं हिला। माझ्याशी बोला की आत्या, सकाळपासून तुम्ही माझ्यावर बोलला बी नाही। आत्या बोला की माझ्यावर। हे अरे कुठे डॉक्टर? डॉक्टर कुठे आहेत? मी दिला असत तुला मटण, तुला जीव सोडायची काय गरज होती? मला म्हणत होती पोटाला चिमटा घेऊन मी पायका 30 तोळ सोनं साठवलंय आणि मी माझ्या पोराला देणार आहे, पण पोरग कुठे ध्यान देत आहे? मी जाते घर सोडून आणि तो अगं जग सोडून गेली जायचं काय? आईकडे 30 तोळ सोनं आहे काय रे? काय गोंधळ झालं? डॉक्टर नमस्कार, मी अजित कुमार, डॉक्टर अजित कुमार देव। डॉक्टर माझ्या आईला वाचवा डॉक्टर, तिला काहीच झालं नाही पाहिजे, डोळे उघडायला झाली ती। चुकून जर का तिचा श्वास थांबला का नाही, तुमचा पण श्वास कायमचा थांबलाच म्हणून समजा। काही झालं तरी माझी आई मला जिथे पाहिजे पाहिजे। तुम्ही आधी शांत व्हा, पेशंटला घेऊन आतमध्ये आपण चेक करूया, लवकर घेऊन या। माझ्या म्हातारीला जर काय झालं का नाही तर आज गावात दोन चिता जळत्या, दुसरी तुमची असल डॉक्टर, शब्द आहे माझ्या बापूचा। हे बघा तुम्ही मला माझं काम करू द्या,
मी यांना चेक करतो, तुम्ही बाहेर जाऊन बसा जा। हा हा चला चला सगळ्यांनी चला, त्यांना त्यांचं काम करू द्या। बजा बापू मी काय म्हणतो, त्यांना त्यांचं काम करू द्या, त्यांच्या यांना होऊ द्या। चा चा काय करते इथं, आता बाहेर कसं पडू? या म्हाताऱ्याला पण पहिल्याच दिवशी दवाखान्याचे मारायचं होता।